सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण काही एक चार पाच पार्ट झाले कंबाईनच्या पेपरचं एक्सप्लेनेशन पाहतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण संयुक्त पूर्वपरीक्षा जो काय आपला कंबाईनचा दोन हजार एकवीसचा पेपर आहे जो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला झाला होता त्याचा आपण एक्सप्लेनेशन चालू केलेलं आहे आणि याच्या बाकीच्या पार्टमध्ये भूगोलाचं आपण एक्सप्लेनेशन घेतलं आणि आज आजपासून जाणून बाजून मधला पार्ट थोडा घेतला आणि आता आपण सिक्वेन्सली पेपर घेणार आहे पॉलिटीपासून ते थ्रूआउट मॅथ्स रिजनिंगपर्यंत सर्वच्या सर्व पोर्शन आपण सर्वच्या सर्व पेपर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर हा पेपर सोडवत असताना योग्य लॉजिक काय असावं ट्रिक्स काय असाव्यात कुठल्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन कसं केलं पाहिजे म्हणजे मॅक्सिमम त्याचं क्वेश्चनचं ॲप्लिकेशन प्रिव्हियस इयरचं मॅक्सिमम ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं केलं पाहिजे या पद्धतीनं आपण या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहोत आपले केसागर करिअर अकॅडमीचे किंवा केसागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक सा साहित्यिक भारतीय विचारवंत आणि अन्य महनीय व्यक्ती असं आपलं केसागर पब्लिकेशनचं बुक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आपल्या प्राध्यापक सरांचं हे बुक आहे त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असं देखील आपलं केसागर पब्लिकेशनचं हे बुक आहे त्याच्यानंतर लुसंट पब्लिकेशनचं आपलं केसागर सामान्य विज्ञानचं सा। आपल्याला माहिती आहे लुसंटचं सायन्सचं बुक आहे जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे त्याचंच पब्लिकेशन मराठी त्याचंच अनुवादन त्याचं मराठी अनुवाद असलेलं आपण बुक पब्लिश के पब्लिश केलेलं आहे ट्रान्सलेट केलेलं आहे केसागर सामान्य विज्ञान प्राध्यापक रविभूषण यांनी जे लिहिलं होतं तशाच पद्धतीनं तुम्ही जर राज्यसेवा पूर्वपरीक्षा चार जून दोन हजार तेवीस रोजीची पार पडली दोन हजार तेवीसचा आत्ता पाठीमागचा झालेला पेपर तर बावीसपैकी पे एकोणीस प्रश्न ह्या पुस्तकातील होते आणि तेवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालेला पेपर जर बघितला तर त्यापैकी तेवीस आउट ऑफ तेवीस जेवढे सायन्सचे क्वेश्चन विचारले होते सगळ्याच्या सगळे ह्या वनलायनर बुकमधले विचारले होते असे दर्जेदार असं पुस्तक आहे त्याच्यानंतर पी एस आय एस टी आय एस ओ पूर्वपरीक्षेचा आपला क्वेश्चन पेपरचा सेट आहे जो स्पष्टीकरणासह आहे त्याच्यामधीलच एक पी डी एफ घेऊन मी एक्सप्लेन करतोय विषयने हा स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे आपला दोन हजार तेरापासून दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक व्ही बी पाटील यांचं हे बुक आहे म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशन अंडर त्याच्यानंतर के सागर पब्लिकेशनचा सा कंबाईनचा सा ठोकळा आहे गड ब व गट क संयुक्त पूर्व कंबाईन सत्याऐंशीवी आवृत्ती आहे ज्याच्यामध्ये गट ब व गट कचा दोन हजार बावीसचा पेपर देखील आपण इन्क्लूड केलेला आहे आणि आपल्या जे काय सगळ्या क्लास बीच्या चार पोस्ट ए एस ओ एस टी आय पी एस आय आणि सब रजिस्टर आणि चार पोस्ट आपल्या क्लास सीच्या एक्साईज पी एस आय तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक असं असलेलं बुक आहे याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बाकीचे सगळे जे काय आपले मानव विकास अहवाल असेल भूक निर्देशांक वगैरे सगळे असतील ते सगळेचे सगळे अहवाल याच्यामध्ये दिलेले आहे संपूर्ण बुद्धिमत्ता असलेले ही देखील बुक आहे त्याच्यानंतर के सागर पब्लिकेशनचा अतिशय गाजलेलं पुस्तक ते म्हणजे पॉलिटिक्स आहे पॉलिटी पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र हे आत्ता आपलं रिसेंटली लॉन्च झालेलं बुक आहे आणि या बुकमध्ये हे आत्ता तुम्ही कवर पेज बघू शकता की भारताचं जे काय आता नवीन संसद भवन आहे हे त्याचं कवर पेज आहे शिवाय प्रियंबलचा पण एक फोटो त्या ठिकाणी वॉटरमार्कमध्ये दिलेला आहे नवीन बुक आहे आणि याच्यामध्ये अतिशय दर्जेदारपणे ही नवीन आवृत्ती आपण तयार केलेली आहे आपण त्या संदर्भात पण काही लेक्चर्स बनवणार आहोत त्याच्यानंतर पॉलिटीचाच पार्ट असलेला पंचायतराज हा पॉलिटीचाच पार्ट आहे महाराष्ट्रातील पंचायतराज वन नागरी स्थानिक स्वराज्य संस्था प्राध्यापक व्ही बी पाटील यांनी लिहिलेलं हे पंचायतराजचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पण कवर केलेले आहेत त्याच्यानंतर जसं बुद्धिमत्तेचं आपलं बुक आहे त्याचबरोबर अंकगणिताचं देखील प्राध्यापक प्रमोद हुमने यांनी लिहिलेलं आपलं बुक आहे आणि आता आपला हा आ, आ, कंबाईनचा पेपर महाराष्ट्र दुय्यम सेवा अ राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस पेपर झाला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की एस टी आयच्या त्यावेळेस साडेसहाशे जागा होत्या पी एस आयच्या चारशेच्या वगैरे काहीतरी आसपास होत्या शेहेचाळीस पॉईंट पन्नास ह्या अकरा क्वेश्चन कॅन्सल होऊन शेहेचाळीस पॉईंट पन्नास एवढं मेरिट लागलं होतं त्याच्यावरून तुम्हाला कॉम्पिटिशनचा अंदाज येईल आणि याच्यामधला जो काय पॉलिटीचा सेक्शन होता हा त्या लेव्हलला म्हणजे जेवढे क्वेश्चन विचारले होते दहा क्वेश्चन जे काय पॉलिटीचे विचारले होते त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंटच मार्क घेण्यासारखा शिक्षण होता कारण पंचायतराज त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस तसा ट्रेंडच होता त्याच्या अगोदर पण पंचायत राज थोडे थोडे अवघड क्वेश्चन विचारले होते आणि इथं देखील त्यांनी जो ए सेट असेल ए सेटचा पेपर आहे तर क्वेश्चन हे पंचायत राजचे हे ले हार्ड लेव्हलला विचारले ज्यांची सुरुवात पंचायत राजने झाली असेल तर पहिलीच हार्ड बॉल पहिलेच यॉर्कर बॉल गेल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यां मित्रांचे दांडबूल झालेले कारण त्यामुळं माझं एक असं सजेशन राहील की बाबा तुम्ही पेपर चालू झाल्यानंतर भरे कंबाईनचा का पेपर असताना एक मिनिट किंवा अर्धा मिनिट सुप्पे सुप्पे प्रश्न मार्क करून घ्या कुठल्या पण पेपरमधून अजून ओपन करा सपोज मान्सूनचा पाठीमागच्या ह्याच्यामध्ये मी सांगित होता की पंच्याऐंशी टक्के मान्सून असतो ऑलरेडी पी क्यू विचारला होता तो आपल्याला सुटण्यासारखा होता तुम्ही सहज मार्क करू शकता म्हणजे असे जे क्वेश्चन असतात की जे तुम्हाला शंभर टक्के येतात तेवढे पटकन गोल करून घ्यायचे जेणेकरून आपला कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे असे क्वेश्चन थोडे हार्ड लेवलला चालतात आता बघा आपण बारकावीनं हे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करू पहिला क्वेश्चन बघा खालील विधाने घ्या सरपंचाचे बघा सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे बघा नीट मुद्दा लक्षात घ्या म्हणजे काय होतं विषय की बी जे सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा थेट जनतेमधून सरपंच निवडायचा अशी त्यांनी पद्धत चालू केली आणि त्याच्या अगोदर जे काय महाविकास आघाडीचं सरकार होतं किंवा काँग्रेसचं सरकार होतं त्यांचं काय होतं की बाबा जे काय ग्रामपंचायतीचे त्या वॉर्डमधून ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून द्यायचे आणि जे काय मेंबर निवडून आले त्याच्यामधून एक जणाला सरपंच करायचा मग पहिलं विधान काय सांगतं सरपंचाचं म्हणजे सरपंचाचं ज्याची निवड कुणाकडून झाली आहे त्याच्या सदस्यांकडून म्हणजे जे मेंबर असतील त्याच्यामधून एक एक जणाची निवड काय झाली सरपंचाचे झालेले ब्रॅकेटमध्ये दिले अथवा उपसरपंचाचे सेम तसाच त्यांच्यामधून एकाच उपसरपंच केला जातो उपसरपंचाचे रिक्त किंवा राजीनाम्यामुळे पद जर रिक्त झाल्यास झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरले पाहिजे किती दिवसाच्या आत भरले पाहिजे म्हणजे बघा त्यांनी असं सांगितलंय की जे लोकांकडून सदस्य ग्रामपंचायतीचे नेमणूक केले जातात लोक काय करतात सदस्य निवडून देतात सदस्य निवडून आल्यानंतर सदस्य आपल्यामधून एक जणांची सरपंच आणि उपसरपंच अशी निवड करतो पण यदा कदाचित त्यांचं जर पद रिक्त झालं किंवा त्यांनी जर राजीनामा दिला तर तीस दिवसाच्या आत ते पद भरलं पाहिजे असं असं पहिलं स्टेटमेंट सांगताय बर दुसरं काय सांगताय थेट जनतेमार्फत आता हिथं बघा हिथं आता दुसरी पद्धत पहिली ही जे काय होती काँग्रेस सरकार महाविकास आघाडी त्यांची ही पद्धत होती दुसऱ्यांदा बीजेपीचं सरकार आलं त्यांनी थेट जनतेमार्फत कार्यक्रम चालू केला म्हणजे हे दोन विधानं वेगवेगळी आहेत बरं का ही दोन विधानांची पद्धत वेगवेगळी आहे ज्यांचं सरकार असणार त्या पद्धतीनं असणार थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले जे काय पद असेल बघा पद असेल रिक्त झालेल्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत हि किती महिने सांगते तीन महिने हि किती सांगते तीस दिवस म्हणजे एक महिना तीन महिन्याच्या आत भरलं पाहिजे म्हणजे शंभर टक्के बघा मला माझ्या नजरेनं मला एवढं दिसतंय की ह्या कालावधीमध्ये शंभर टक्के फसवण्याचा प्रयत्न ज्यांनी कोणी पेपर सेट केलाय त्या पेपर सेटरने केलेला आहे बर हे थेट जनतेमार्फत दिले थेट जनतेमार्फत असं म्हणतंय की तीन महिन्याच्या कालावधीनं भरलं पाहिजे म्हणजे तीन महिने तसेच मोकळी खुर्ची पडून राहणार आणि इथं काय म्हणते की तीस दिवसात म्हणजे महिन्याभरात भरलं पाहिजे मला लॉजिकली पहिलं स्टेटमेंट बरं वाटतंय पुढं ग्रामच्या ग्रामपंचायतीच्या ग्राम ज्या सदस्याचे पद सतत म्हणजे हिथं सदस्याबद्दल सांगत आहे सतत ग्रामपंचायत सभेला गैरहजर म्हणजे ग्रामपंचायतीचा एक सदस्य आहे तो ग्रामपंचायत सभेला काय होतोय सतत काय होतोय गैरहजर राहतोय दांड्या मारतोय राहण्याच्या कारणास्तव जर रिकामे झाले म्हणजे तो सतत सतत गैरहाजर राहतोय म्हणून जर त्याला काढून टाकला म्हणजे त्याचं जर पद रिकामं झालं तर लगेचच त्याला पुन्हा निवडणुकीस येण्यात निवडून येण्यास लगेच पुन्हा निवडून येण्यास तो पात्र नसतो स्टेटमेंट कसं निगेटिव्ह आहे बघा स्टेटमेंट कसं आहे निगेटिव्ह आहे आणि खाली ऑप्शन असे दिलेत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बघा फक्त आ बरोबर अ क बरोबर ब क बरोबर आणि अ ब क बरोबर बघा पॉलिटीचा क्वेश्चन आहे थोडा शांत डोक्याने डील करायचा त्यावेळेस प्रश्न होता कारण क्वेश्चन अवघड लेवल होता लेंदी क्वेश्चन फॉर्मॅट केला होता नक्की बाबा रिक्त पद होते तर मग थेट जनतेमार्फत होण्याचं कसं किंवा जे सदस्यांमार्फत भरले जात होते त्यांचं कसं हे विद्यार्थी मित्रांना माहिती आहे का ह्या एंगलनं क्वेश्चन विचारला होता म्हणजे रिक्त होण्याच्या संदर्भात विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तेवढी करायची की ज्यावेळेस पंचायत राजचा अभ्यास करतोय त्यावेळेस सर्वात प्रथम सगळ्यात जास्त आजपर्यंत आयोगाने क्वेश्चन हे ग्रामपंचायतवरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेत आणि दोन नंबरला जिल्हा परिषदेवरती विचारलेत बघा सगळ्यात जास्त प्रश्न ग्रामपंचायत विचारलेत दोन नंबरला जिल्हा परिषदेवरती विचारलेत त्यामुळे पहिल्यांदा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदे एकदम व्यवस्थित करून ठेवायचे सगळ्यात व्यवस्थित ग्रामपंचायत करायची ग्रामपंचायतवरती शंभर टक्के क्वेश्चन सापडतात आता बघा ज्यावेळेस हे पहिले जे स्टेटमेंट आहे हे ब्रॅकेटमध्ये पण दिलेले आहे आणि तुम्हाला मी एक अजून हिंट सांगतो ज्यावेळेस अ ब क मध्ये क्वेश्चन सेट विचारला जातो हंड्रेड पर्सेंट माहिती असल्याशिवाय अ स्टेटमेंट रॉंग करायचं नाही हे लॉजिक थ्रुआउट वापरायचं तुम्ही बाकीचे जर एम काढून बघितले तर लॉजिक असं सांगतं की बाबा अ अ अ ब क मध्ये विचारले तर अ तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहिती पाहिजे अ जर हंड्रेड पर्सेंट माहिती नसेल तर त्याला विनाकारण रॉंग करायचं नाही घेऊन जायचं ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये एक्सप्लेन पण केलेले पाठमागच्याच व्हिडिओला सांगितलं की जर यदाकदाचित कदाचित आयोगानं एखादा पॉईंट जर ब्रॅकेटमध्ये एखादा ऑप्शन जर एक्सप्लेन करून एक दिला तर मॅक्सिमम तो बरोबर असण्याचे चान्सेस असतात मग आता या ठिकाणी बघा जर सरपंच सदस्यांमधून जर निवडला किंवा उपसरपंच देखील सदस्यांमधून जर एका जणाला निवड केली आणि जर यदा कदाचित तो कुठल्याही कारणास्तव जर त्यांनी राजीनामा दिला किंवा पद रिक्त झालं तर तीस दिवसाच्या आत त्याचं पद भरलं पाहिजे हे विधान बरोबर आहे हे विधान कसं आहे बरोबर आहे परंतु थेट जनतेमार्फत जर सरपंचाचं पद भरलं बघा सेम तसंच पण आता कसं आहे थेट जनतेमार्फत आहे मग थेट जनतेमार्फत निवडलेलं पद हे कुठल्या समितीची शिफारस होती तर प्राध्यापक पी बी पाटील प्राध्यापक पी बी पाटील समिती होती राज संदर्भात त्यांच्या प्राध्यापक पी बी पाटील समितीच्या शिफारसीनुसार जनतेमधून थेट सरपंचाची निवड हा कन्सेप्ट घेतलाय ऑलरेडी आयोगाने हित तर क्वेश्चन विचारलेलं आहे म्हणजे थेट जनतेमार्फत विचारलं की माझ्या लगेच लक्षात आलं की प्राध्यापक पी बी पाटील समिती जी काय आहे ही त्याच्या संदर्भात आहे जे आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले मग थेट जनतेमार्फत जरी सरपंच निवडला असला तरी तीन तीन महिने मला सांगा गावातली का कामं कशी काय खुळबून ठेवणं लॉजिकली विचार करा ना तीन महिने म्हणजे नव्वद दिवस ग्रामपंचायतीचा कारभार कोण बघणार म्हणजे कालावधी खूप जास्त आहे इथे तीस दिवस बाबा ठीक एक महिन्याभरात पद भरलं आहे पण तीन महिने लांबवायचं म्हणजे नव्वद दिवस पद रिक्त ठेवायचं म्हणजे फार जास्त ही गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा आयोग हे नेहमी कालावधीमध्ये फसवत असतं बघा आयोग हे जर पंचायत राज वगैरे कालावधीमध्ये क्वेश्चन विचारला तर शंभर टक्के त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला असतो एवढं लक्षातच ठेवायचं कालावधीला गोल करूनच चालायचं हि तर यादा कदाचित तीन महिने काढून सहा महिने देतील ती दिवस देतील काही देतील म्हणजे कालावधीवरती जर क्वेश्चन आला तर तिथं ट्रॅप लावण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सी क्यूचा अभ्यास करत असाल म्हणजे पी वाय क्यू करत असताल तर त्या ठिकाणी जर ज्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचताय त्या बुकमध्ये कालावधीला गोल करून चाला कालावधी बारकावीनं कालावधी आला की बारकावीनं लक्ष द्यायचं आणि तो पाठ करण्याकडे कल ठेवायचा पाठांतर जेवढे स्ट्रॉंग तेवढे मॅक्सिमम उत्तरं बरोबर येतील हित तीस दिवस दिसते हित तीस हित तीन अशा पद्धतीनं कन्फ्युजन केले तर ह्याच्यामध्ये जो काही तीस दिवसाचा कालावधी जसा सदस्यांमधून सरपंच निवडला जातो तसाच थेट जनतेमार्फत म मधून जो सरपंच निवडला जातो त्याला देखील कालावधी हा तीस दिवसांचाच आहे ना की त्याला तीन महिन्यांचा कालावधी आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला फसवलेलं आहे हे जो काय तीस दिवसांचा कालावधी हाच कालावधी थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाला देखील एक महिन्याच्या आतच तुम्ही पद भरा म्हणजेच तीस दिवसांमध्येच ते पद भरा असंच आहे बाकी तीन महिने वगैरे नाही त्याच्यामुळे ब स्टेटमेंट शंभर टक्के रॉंग आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये ब दिले ऑप्शन गेला ऑप्शन नंबर चार मध्ये ब दिले हा ऑप्शन गेला आलं फिफ्टी फिफ्टीवरती अ बरोबर किंवा अ क बरोबर अ त बरोबरच आहे दोन्हीमध्ये अ आहे आता क स्टेटमेंट शंभर टक्के म्हणजे बघा तुम्हाला तिन्ही स्टेटमेंट माहिती असायला पाहिजेतच या अनुषंगाने हा प्रश्न विचारलाय आता क स्टेटमेंट बघा क स्टेटमेंट त्यांनी असं विचारले की ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला म्हणजे एक ग्रामपंचायत सदस्य आणि तो ग्रामपंचायत सभे म्हणजे सभेलाच हजर राहत नाही गैरहजर राहतो सतत सतत त्या जर यदा कदाचित तो सभेला गैरहजर राहतो याच्यावरून जर त्याचं पद खाली केलं म्हणजे त्या सदस्याला काढून टाकलं तर जर यदा कदाचित पुढे वर्षानं दोन वर्षाचं इलेक्शन लागलं तर तो पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो असं म्हणत आहे तर लक्षात ठेवा हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि नेहमी पेपर सोडवत असताना आपला ॲप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे म्हणजे नाही नको नसतो नाहीत असले निगेटिव्ह शब्द विनाकारण ते स्टेटमेंट पॉझिटिव्ह धरायचं नाही शंभर टक्के माहिती असल्याशिवाय इथं मला लगेच कळलं होतं इथं नसतो हे क्रियापद आहे आणि ते निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे हे विधान म्हणजे हे विधान रॉंग असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत मग हा निवडून येण्यास पात्र नसतो नाही हा निवडून येण्यास पात्र असतो म्हणजे जर यदा कदाचित त्याला तू ग्रामसभेला येत नाही या कारणास्तव जर काढून टाकला तर जर नेक्स्ट इलेक्शन लागलं तर त्या इलेक्शनमध्ये तो निवडून येण्यास पात्र असतो या ठिकाणी हळूच नसतो केलं होतं त्याच्यामुळे एक लॉजिक लक्षात ठेवायचं जर निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलं तर शक्यतो त्याला बाजूला काढायचं म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे रॉंग आहे नसतोच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी असतो पाहिजे होतं मग क या ठिकाणी रॉंग झाला अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर फक्त अ असं आलेलं आहे म्हणजे बघा जर तुम्हाला सदस्यांमधून सरपंच किंवा उपसरपंच निवड निवडून गेले आणि यदा कदाचित पद रिक्त झालं तर तो तीस दिवसाच्या आत ते पद भरलं पाहिजे म्हणजे एक महिन्याच्या आत उद्या तीस दिवस द्यायचे नाही एक महिना देतील फे फासवायसाठी तर आपण सावध राहायचं तीस दिवस म्हणजेच एक महिना असतो एक तीस दिवस म्हणजे एक महिना असं धरायचं नाही सरासरी तीस दिवस असतातच ना एकतीस दिवसांचा जरी महिना असला तरी त्याच्यामध्ये तीस दिवस आलेच मग तीस दिवसांच्या महिन्यामध्ये म्हणजे तीस दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये ते सरपंचाचं पद भरलं पाहिजे जन ते जनते मार्फत निवडलं असेल तरी देखील ते पद तीस दिवसातच भरलं पाहिजे आणि जर हा जो काय ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्याबद्दल थोडं आता आठवले तर सांगतो की जर यदा कदाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या बाबतीत असा आहे की जर तो यदा कदाचित एखादा ग्रामपंचायत सदस्य आहे बघा मी कोणाबद्दल सांगतोय ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आता हा जो काय ग्रामपंचायत सदस्य हा जर यदा कदाचित ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय बघा शब्दलय महत्वाचा आहे म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतीची परमिशन घेतलीच नाही ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय चार महिने गावातच आला नाही म्हणजे चार महिन्यापेक्षा जास्त गावाच्या बाहेरच राहिला बघा चार महिने चार महिने गावाच्या बाहेर राहिला गावाच्या बाहेर किंवा गावात गैरहजर राहिला गैरहजर राहिला तर त्याचं पद काय होत असतं रिक्त होत असतं हे सगळं कशा संदर्भात चाललंय त्याचं पद रिक्त कधी होईल जर तो चार महिने सॉरी जर तो चार महिने चार महिने गावातच गैरहजर राहिला पण कोणाच्या ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय यादा कदाचित ग्रामपंचायत म्हटली की नाही नाही बाबा तुम्ही गावाच्या बाहेर चार महिने जाऊ शकता एक्सवाय कामानिमित्त तर त्यावेळेस ते रिक्त होणार नाही पण ग्रामपंचायतीला ते त्यांनी विचारलंच नाही चार महिने गावातच आला नाही असं समजा चार महिने यात्रेलाच गेला तर शंभर टक्के त्याचं पद रिक्त होत असतं आणि दुसरी आट अशी आहे ही पहिली अट आहे गावात हे गैरहजर राहण्यासंदर्भात आणि दुसरी जी आट आहे ती अट आहे ग्राम ग्राम की ग्रामसभेला बघा ज्या वेगवेगळ्या ग्रामसभा होतात किंवा ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या वेग सभा होत असतील बघा ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या सभा होत असतील या सभेंना जर तो सहा महिने सलग गैरहजर राहिला बरं का सहा महिने सलग गैरहजर राहिला ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय म्हणजे हा शब्द लय महत्वाचा आहे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय जर तो ग्रामपंचायत ज्या काही वेगवेगळ्या सभा घेत असते या सभेला जर तो सहा महिने गैरहजर राहिला तर सलग सहा महिने गैरहजर राहिला तरी देखील त्याचं पद काय होत असतं रिक्त होत असतं मग हे असं जर रिक्त झालं पद तर जर नेक्स्ट इलेक्शन लागलं तर त्याला तो तरी देखील तो निवडून येण्यास पात्र असतो असं लक्षात ठेवायचं ओके बाकी सगळीचे सगळे पॉईंट मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत आणि हा पॉईंट ऑलरेडी पी वाय क्यू विचारलेला आहे कुठला सहा महिन्याच्या कालावधीचा पॉईंट ऑलरेडी आयोगानं विचारलेला आहे आणि मग आपल्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच वगैरे हे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कलम तीसनुसार सरपंचाची निवडी निवड पहिली केली जायची आणि मग त्याच्या रिक्त झालेल्या पदांच्या संदर्भात आत्ता मी तुम्हाला सगळं सांगितलं की बाबा जर पूर्वीच्या आणि आत्ता थेट निवडून आलेल्या सरपंचाचे पद रिक्त झालेले पद जे काय असेल हे रिक्त झालेच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत िक्त पद भरलं पाहिजे किंवा त्याच्या जागी एखाद्या सदस्याची नेमणूक केली जाते एवढं लक्षात ठेवायचं आपलं जे काही पंचायत राजचं पुस्तक आहे पी बी पाटील सा प्राध्यापक व्ही बी पाटील सरांचं त्याच्यामधून हा पॉईंट घेतलेला आहे आता पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन हा मोठा होता शिवाय लेंदी होता आणि त्यावेळेस तो क्वेश्चन म्हणजे विचार करता म्हणजे किचकट स्वरूपाचा क्वेश्चन होता ज्याला सुरुवातच ज्या प्रश्ना त्या प्रश्नानं झाली तशा विद्यार्थ्याने तो पटकन स्किप करून बाकीचे पॉलिटीचे दोन चार क्वेश्चन सोडून मग त्या क्वेश्चनकडे येणं अपेक्षित होतं पण ज्याने सुरुवात त्या क्वेश्चनपासून केलेली असेल ना त्याचा तिथं वेळही जाणार उत्तरही लगेच सहजासहजी येणार नाही कारण एवढ्या लेवलला कोणाचा फार जास्त अभ्यास नसतो लॉजिकली तो क्वेश्चन उत्तर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेची गोष्ट होते आता सेकंड नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तुम्हाला मी काय सांगितलं की कंबाईनला मॅक्सिमम क्वेश्चन कशावरती असतात ग्रामपंचायतीवरती महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम अधिनियमातील ग्राम विकास समित्या कशावरती क्वेश्चन आहे ग्राम विकास समित्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्यातील खालील विधाने विचारात घ्या बघा पहिलं अविधान दिलेलं आहे ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सातपेक्षा पेक्षा कमी नसेल किती सात पेक्षा कमी नसेल आणि सतरापेक्षा जास्त नसेल बर पुढं नसेल म्हटलं निगेटिव्ह स्टेटमेंट आहे बरं का बघा निगेटिव्ह स्टेटमेंट धरून चालायचं चा। क्रियापद बघत चालायचे ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्य किती एक तृतीयांश एक तृतीयांश म्हणजे किती एकशे तीन सदस्य कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून निवडून येतील म्हणजे वन थर्ड सदस्य हे ग्रामपंचायतीतील जे सदस्य असतील त्याच्यामधूनच वन थर्ड असतील बरं पुढं तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीय एक द्वितीयांशापेक्षा कमी नसतील इतकी सदस्य महिला असतील एक द्वितीयांश म्हणजे किती एकशे दोन म्हणजेच त्याला काय आपण सोप्या भाषेत म्हणणार पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के त्याच्यामध्ये काय पाहिजेत महिला पाहिजे पुढं ड स्टेटमेंट काय म्हणते उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल बघा हिथं पण पॉइंट सापडू शकतो आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल आणि खाली दिले खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत म्हणजे आपल्याला योग्य विधान कोणतं आहे हे शोधायचं आहे मग खाली चार पर्याय दिलेलं आहेत चार पर्याय दिलेले आहेत मग ज्या ठिकाणी बघा इथं बघा तुम्ही जर ऑप्शन नीड बघितले ऑप्शन जर तुम्ही नीट बघितले तर ह्या ऑप्शनबद्दल मी सांगतो ज्या ठिकाणी पॉलिटीमध्ये वरीलपैकी सर्व बघा पॉलिटीच्या क्वेश्चनमध्ये जर वरीलपैकी सर्व असा जो ऑप्शन सेट केलेला असतो तो, तो शंभर टक्के तिथं मॅक्सिमम चान्सेस आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅप लावलेले ट्रॅप लावलेले असू शकतात बरं का त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅप लावलेला असू शकतो जर तुम्हाला वरीलपैकी सर्व असा जर ऑप्शन सेट केला असेल एक्झामिन क्वालिटीच्या संदर्भात सांगतोय तर वरीलपैकी सर्वला शक्यतो जायचं नाही तुम्ही कोणत्याही टॉपिकचे क्वेश्चन काढून बघा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वरीलपैकी सर्व अगदी क्वचितच माझ्या ऑब्झर्वेशननुसार अगदी नव्याण्णव टक्के उत्तर वरीलपैकी सर्वला पॉलिटीच्या मीन्सला तर नाहीतच नाहीत वरीलपैकी सर्वला शक्यतो पॉलिटीच्या अँगलमध्ये उत्तर नसतं मग आता ह्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन बघू खाली ऑप्शन दिले अ ब कड एकामध्ये सगळेच्या सगळेच अ बकड फक्त ई स्टेटमेंट गाळले इथे ब क ई अ ब क ई आणि वरीलपैकी सर्व तुम्हाला मी सांगितले वरीलपैकी सर्वला तर ट्रॅप आहे म्हणजे वरीलपैकी सर्व तर उत्तर असणार नाही मग आता मी हे क्वेश्चन परत एकदा बारका कमेंट वाचतो वाचायला लागल्यानंतर मला क्वेश्चनचा असं लक्षात आलं की हा क्वेश्चन कशावरती विचारलेला आहे मला हा क्वेश्चन विचारलेला आहे ग्राम विकास समित्यांवरती कशा कशावरती ग्राम विकास समित्यांवरती आता पहिलं स्टेटमेंट वाचा ग्राम विकास सदस्यांची एकूण संख्या म्हणजे ग्राम विकास समितीमध्ये सातपेक्षा कमी नाही आणि सतरापेक्षा जास्त नसतील एवढे सदस्य असतील आणि सात ते सतरा बघा सात ते सतरा हा आकडा वाचला की माझा बेसिक सेन्स जागा झाला बघा बेसिक सेन्स माझा बेसिक अभ्यास असा सांगतो बघा बेसिक बेसिक म्हणजे काय हे बरेचसे जण विचारतात तुझं बेसिक चांगलं असेल तर तू शंभर टक्के पास होशील बेसिक असं सांगतं की सात ते सतरा सदस्य हे ग्रामपंचायतीचे असतात सात ते सतरा सदस्य संख्या म्हणजे एखादी जर ग्रामपंचायत असेल तर ती साधारणतः सात ते सतरामध्ये असली पाहिजे आणि माझा हा ऑप्शन इथे ते एक सांगतो की ग्राम विकासित सदस्यांपैकी एक ते एक तृतीयांश पेक्षा कमी नसतील इतके सदस्य त्या सदस्यांमधून घेतले जातील म्हणजेच काय मला ह्या दोन स्टेटमेंट वरून एवढे एवढं कळलं की सगळीच्या सगळी आखीच्या आखी ग्रामपंचायतच बघा आखीच्या आखी, आखी ग्रामपंचायत आखी आखी ग्राम म्हणजे सात ते सतरा सगळेच्या सगळे सदस्य ग्राम विकास समितीमध्ये लॉजिकली तरी तुम्हाला वाटतं का ते असतील सगळ्याच्या सगळे सदस्य कसंच नाही म्हणजे शंभर टक्के अ स्टेटमेंट रॉंग आहे कारण ती सदस्य संख्या ही ग्रामपंचायतीची दिलेली आहे ग्राम विकास समितीची नाही ग्राम विकास समितीची नाही म्हणजे अ स्टेटमेंट रॉंग आहे सगळ्या ह्याच्यामधून अ स्टेटमेंट आपण काढून बघू उत्तर येते का हिथं अ स्टेटमेंट आहे ऑप्शन गेला हिथं अ स्टेटमेंट आहे ऑप्शन गेला वरीलपैकी सर्व मध्ये अ ऑलरेडी आहे ऑप्शन गेला म्हणजे शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर ब क ई असं राहील ब क ई असं राहील पण तेवढ्या प्रेशरमध्ये ग्राम विकास समितीचे सदस्य एखाद्याला आठवतील का नाही याच्याबद्दल शंका आहे कॉमन सेन्स असं सांगतो की ज्या जर यादा कदाचित ज्याला एवढं कळलं असतं ना की ग्राम ती सदस्य संख्या ही ग्रामपंचायतीची दिलेली आहे ग्राम विकास विकास समितीची नाही त्यांनी सरळ सरळ ऑप्शन नंबर अ कट करून ऑप्शन नंबर दोन ला टिक करून पुढे जायला पाहिजे होतं सगळे स्टेटमेंट वाचण्यामध्ये वेळ घालवायला नको होता आता दुसरं अजून एक स्टेटमेंट बघा या ठिकाणी दिले उपसरपंच हा त्याचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मला सांगा सरपंच असताना उपसरपंचाला रोल देतील का देणार नाहीत लॉजिकली विचार करा ना जर सरपंच तिथं प्रेझेंट असेल बघा सरपंच असताना एखाद्या समितीचा विनाकारण उपसरपंचाला उपसरपंच पद हे कशासाठी तयार केले की बाबा सरपंचाच्या गैरहजरीत जर एखादं कार्य पार पाडायचं असेल सरपंचाच्या गैरहजरीत जर एखादं कार्य पार पाडायचं असेल तर त्या ठिकाणी उपसरपंचा रोल येतो म्हणजेच या ठिकाणी या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असणार आहे व सरपंच असणार आहे कोण असणारे सरपंच असणार आहे उपसरपंच नसणार आहे ह्या अँगलनं ड ऑप्शन ऑप्शन गेला या ठिकाणी ह्या ह्याच्यामध्ये ड नाही ह्या अब कडमध्ये ड नाही आणि वरीलपैकी सर्व मध्ये ड आहे म्हणजे ह्या अँगलनं पण ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर चार माझं जात होतं ह्या दोन मध्ये उत्तर असण्याचे चान्सेस होते मग आता बघा हि मला ब क ई दिसतंय हिथं पण ब क ई दिसते आता स्टेटमेंट बद्दल घोळ होता स्टेटमेंट बद्दल गुळ होता ज्याने बाबा सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असेल हे जरी काढलं असतं तरी तो फिफ्टी फिफ्टीवरती आला असता शेवटी मग आता नशिबाचा पार्ट की तो ऑप्शन नंबर दोन किंवा ऑप्शन नंबर तीन ला टीक करतोय ह्या अनुषंगाने हा क्वेश्चन त्याला डील करता आला पण आला असता पण माझ्या नॉलेजनुसार म्हणजे आता मी तुम्हाला आहे त्याच्यानुसार की त्यांना बाबा ज्यांनी बेसिक अभ्यास केला की ज्याला माहिती आहे की बाबा ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये सात ते सतरा सदस्य असतील त्यामुळे सात ते सतरा सदस्य शंभर टक्के ग्रामविकास समितीमध्ये नसतील तर तर मग ग्रामविकास समितीमध्ये माझ्या माहितीनुसार तुम्ही वाटलं तर परत एकदा चेक करू शकता आय थिंक बारा ते चोवीस बारा ते चोवीस एवढे सदस्य ग्रामविकास समितीमध्ये असते मग ग्रामविकास समितीमध्ये बारा ते चोवीस असतील तर ते कसे असतात आता बघा तुम्हाला ग्रामविकास समितीच्या सदस्यांबद्दल सांगितलं बारा ते चोवीस सदस्य असतात म्हणजे सात ते सतरा गेलं वन थर्ड सदस्य हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून म्हणजे जेवढे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील त्याच्यातील वन थर्ड हे ग्रामविकास समितीमध्ये असतात त्याच्यानंतर एक दृतीयांश म्हणजे पन्नास टक्के ह्या महिला असतात आणि सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि ग्रामसेवक हा त्याचा काय असतो सचिव असतो एवढे पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे परत एकदा सांगतो ग्रामसेवक हा सचिव लेवलच ऑलरेडी पद आहे ग्रामसेवक हे सचिव लेवलचं पद आहे त्यामुळे त्याला सचिव करायला काही हरकत नाही त्याच्यामुळे ग्रामसेवक हा सचिव आहे हे पद हे विधान बरोबर आहे सरपंच हा अध्यक्ष असेल उपसरपंच नसेल या ठिकाणी सरपंच पाहिजे होतं महिला ह्या वन आ, एक द्वितीयांश म्हणजे पन्नास टक्के बघा एकशे दोन म्हणजे पन्नास टक्के महिला असतील वन थर्ड हे पंचायत ग्रामपंचायतीचे सदस्य असतील आणि सदस्य संख्या ही बारा ते चोवीसच्या दरम्यान असेल सात ते सतरा हे ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या आहे अशा पद्धतीनं या क्वेश्चन आपल्याला सोडवता आला असता पुढचा सरकारी आयोगवरती क्वेश्चन आहे आणि बऱ्याच वेळा आयोगानं या पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं वरीलपैकी सर्व असेल तर ट्रॅप असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आता बघा सरकारी आयोग सरकारी आयोग न, टिंबटिंबसाठी अनुकूल होता म्हणजे एखादा जर आयोग नेमलाय तर तो काय करत असतो वेगवेगळ्या शिफारशी देत असतो काय करत असतो वेगवेगळ्या शिफारशी देत असतो आता नीट बघा या ठिकाणी काय म्हटलंय राज्यपालाचे पद रिक्त करावे रिक्त करा म्हणते राज्यपालाचं पद मला निगेटिव्ह स्टेटमेंट दिसतंय अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आंतरराज्य परिषद रद्द करावी हित म्हणते रद्द करा रद्द करा हिथं पण म्हणते रद्द करा हे पण कसं झालं निगेटिव्ह स्टेटमेंट झालं ना पॉझिटिव्ह कुठं बोला ना एखादा आयोग असेल तर काहीतरी एखादी गोष्ट पॉझिटिव्ह सांगेल ना हि तर काय विचारलंय अनुकूल आहे अनुकूल आहे म्हणजे आपल्याला स्टेटमेंट कसं पाहिजे होतं पॉझिटिव्ह पाहिजे होतं बघा नेट विचार करा मला विचारलं हे अनुकूल आहे म्हणजे स्टेटमेंट पॉझिटिव्ह पाहिजे होतं हित म्हणते रद्द करा रद्द करा रद्द करा सगळंच रद्द करा राज्यपालाचे पद रद्द करा अखिल भारतीय सेवा रद्द करा आंतरराज्य पद परिषद रद्द करा आणि वरीलपैकी एकही नाही बघा सगळे स्टेटमेंट निगेटिव्ह विचारले आणि तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मॅक्सिमम पॉझिटिव्ह राहायचं आपल्याला हंड्रेड पर्सेंट माहिती असल्याशिवाय निगेटिव्ह स्टेटमेंटला रॉंग करायचं नाही नाहीच हंड्रेड पर्सेंटेज माहिती पाहिजे मग मा निगेटिव्ह स्टेटमेंट कसे आहेत की त्यांच्या शेवट नाही नको वगैरे असे न चे असलेले क्रियापदं पाहिजेत आणि ही ह्याचा सेन्स निगेटिव्ह आहे रद्द करा रद्द करा रद्द करा असं निगेटिव्ह सांगते एखादा आयोग काहीतरी काम करा असं सांगेल ना का सगळं रद्द करा असं कसं काय सांगेल मग अनुकूल हे सगळं रद्द करण्यासाठी अनुकूल असेल का त्याचं स्टेटमेंट काय हे अनुकूल असणे म्हणजे एखाद्या गोष्टीला सहमत असणे हे पॉझिटिव्ह झालं स्टेटमेंट सगळे निगेटिव्ह झाले आता दुसरी गोष्ट बघा सरकारी सरकारी आयोग ऑलरेडी ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे बघा ऑलरेडी आयोगाने ह्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे जो काही सरकारी आयोग आहे हा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आला क्यू आहे तुम्ही बुक ओपन करून बघा तुम्हाला दिसेल साल विचारलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली सरकारी आयोग आला कशा संदर्भात आला ह्याच्यावरती पण क्वेश्चन आहे केंद्र राज्य संदर्भात पी वाय क्यू आहे बरं का केंद्र आणि राज्याच्या संदर्भामध्ये हा सरकारी आयोगाची नियुक्ती केली होती कोण होता अध्यक्ष तर त्याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर ए सरकारी आहे त्याचे कोण होते अध्यक्ष होते आणि तीन सदस्यीय ही आयोग होते त्यांनी काय करायचं होतं केंद्र राज्य संदर्भात आपली माहिती द्यायची होती बघा केंद्र राज्य संदर्भात याची माहिती द्यायची होती मग पुढं काय झालं त्यांनी वेगवेगळ्या शिफारसी केल्या त्यांचा अहवाल आला अहवाल आल्यानंतर त्यांनी क्वेश्चन आयोगाने एवढाही विचारलेला आहे की त्यांनी टोटल किती शिफारशी केल्या तर दोनशे सत्तेचाळीस शिफारसी ह्या केंद्र राज्यासंदर्भात सरकारी आयोगानं केलेल्या आहेत म्हणजे बघा आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या सरकारी आयोगाबद्दल क्वेश्चन सरकारी आयोग कशा संदर्भात आहे केंद्र राज्य संदर्भात सरकारी आयोग आहे याच्यावरती कितीतरी वेळा क्वेश्चन विचारलाय पुढं त्या किती साली याला एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही तर देखील क्वेश्चन विचारलाय तिसरा क्वेश्चन कुठं विचारलाय त्यांनी किती शिफारशी केल्या दोनशे सत्तेचाळीस शिफारशी त्यांनी केल्या के मग त्या दोनशे सत्तेचाळीस वरती पण काही ठराविक ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत दोनशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी एक अत्यंतिक महत्वाचं सांगितलं होतं ते म्हणजे कलम दोनशे त्रेसष्ट अनुसार आय एम पी आहे ऑलरेडी पी वाय क्यू आहे हिथं क्वेश्चन विचारलं आहे कलम दोनशे त्रेसष्ट नुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना आंतरशासन परिषद म्हणजे ज्याला आंतरराज्य परिषदेची स्थापना करा असं त्यांनी सुचवलं होतं आणि त्याच्यानुसारच आपण कलम दोनशे त्रेचाळीसनुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना केली आणि हे कलम कितीतरी वेळा आयोगानं विचारलेलं आहे की कलम क्रमांक दोनशे त्रेचाळीस आंतरराज्य परिषद त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की जे काय तीनशे छप्पन्ना अंतर आपण जे काय राष्ट्रपती शासन लावतो Uh, म्हणजे राज्यपाल सगळं बघत असतो राष्ट्रपती शासन हां तर ते जे काय राष्ट्रपती शासन आपण कलम क्रमांक तीनशे छप्पन तीनशे छप्पन म्हणजे टोटल तीन आणीबाणी तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे साठ तीनशे बावन्नला राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पनला राष्ट्रपती राजवट असते आणि तीनशे साठला आर्थिक आणीबाणी असते हां मग तीनशे छप्पननुसार नुसार जी काही आपलं राष्ट्रपती शासन आहे त्याचा वापर तुम्ही क्वचितच करा क्वचितच करा अलीकडे काय केलं तर डायरेक्ट सरकार बरखास्त करतात आणि डायरेक्ट राष्ट्रपती राजवट तिथं चालू केली जाते तर सरकारी आयोग काय म्हटलं होतं की जर तुम्हाला अत्यंत कठीण परिस्थिती आली आणि आता तुमच्याकडं ऑप्शनच नाही तर नंतरच तुम्ही कलम क्रमांक तीनशे छप्पनचा वापर करा अन्यथा करू नका ह्या दोन्हीही क्वेश्चनवरती ह्या दोन्हीही पॉईंटवरती ऑलरेडी आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत आणि ही बाकी शिफारशी वगैरे वे त्यांच्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आता एवढ्या सगळ्या सा आपण सांगू शकत नाही आ... जो आहे अजून एक त्यांचे महत्वाची शिफारस अशी होती की बाबा ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्याची नियुक्ती करताल त्यावेळेस मुख्यमंत्र्याची नियुक्ती करत असताना तुम्ही सॉरी राज्यपालाची नियुक्ती करत असताना तुम्ही संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी सल्ला मसलत करा असा देखील ह्यांचा सरकारी आयोगाचा अहवाल आहे आणि त्याच्यावरती पण आयोगानं क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे म्हणजे त्र्याऐंशीला सरकारी आयोग झाला केंद्र राज्य संदर्भात आला मग आता तुम्हाला मी ह्या क्वेश्चन सोडवतानाचं लॉजिक सांगतो लॉजिक असं या ठिकाणी वापरायचं होतं सरकारी आयोग कोणी स्थापन केला होता केंद्र शासनानं बघा सरकारी आयोग हा जर केंद्र शासनाने स्थापन केलेला असेल तर हा जास्तीत जास्त केंद्राच्या फेवरमध्येच हे करेल ना केंद्राच्या फेवरमध्ये सगळ्या शिफारसी देईल का राज्याच्या फेवरमध्ये देईल बट ऑब्वियस केंद्राच्या फेवरमध्ये शिफारस देईल कारण स्थापन कोणी केलाय केंद्र शासनाने केलाय दुसरी गोष्ट आपलं पॉलिटी काय सांगतं की आपलं केंद्र प्रबळ आहे राज्याच्या पेक्षा आपलं केंद्र प्रबळ आहे मग केंद्र प्रबळ राहण्यासाठी सगळी पॉवर म्हणजे मॅक्सिमम पॉवर कुठं राहिला पाहिजे केंद्राकडे राहिला पाहिजे मग राज्यपाल हा केंद्रामधला म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनामधला दुवा असतो राज्यपाल असेल तर तुम्ही आता बघा पाठीमाग कोविडच्या काळामध्ये भगतसिंग कोशारे होते महाराष्ट्रामध्ये सरकार महाविकास आघाडीचं होतं वरती भाजपाचं सरकार होतं फार त्रास झाला त्याच्यामध्ये म्हणजे राज्यपाल काय करतो हा केंद्र शासनाचा एक होल्ड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो मग जर राज्यपालचं पद जर रद्द केलं तर केंद्र शासन स्ट्रॉंग राहील का राहील का राहणार नाही सरकारी आयोग नेमलाय कुणी केंद्र शासनाने बघा सरकारी आयोग नेमलाय केंद्र शासनाने केंद्र शासन सरकारी आयोग नेमत असेल तर हे केंद्र शासनाच्या मध्ये सगळ्या शिफारसी करेल का राज्य शासनाच्या बटॉबीस केंद्र शासनाच्या जर केंद्र शासनाच्या फेवरमध्ये जर ह्या वेगवेगळ्या शिफारसी करणार असेल तर राज्यपाल हा केंद्राचा होल्ड राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं पद आहे केंद्र काय करतं राज्यपाला मार्फतच आपलं काय करतं होल ठेवतं म्हणून तर बघा पॉलिटिकचा अभ्यास करत असताना आपण बघा त्याच्यामध्ये सरळ सरळ स्टेटमेंट आहे की काही विधेयक का राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवत असतो म्हणजे ज्याला परमिशनच द्यायचं नाही तो काय म्हणणं जाऊ द्या राष्ट्रपतीकडे म्हणजे राज्यपाल काय करत असतो केंद्र शासनाचं नियंत्रण खाली राज्यावरती ठेवत असतो मग राज्यपाल जर पद रद्द केलं तर हा सरकारी आयोग केंद्र शासनाच्या विरोधात एखादं मत देईल का देणार नाही ऑप्शन गेला अखिल भारतीय सेवा अखिल भारतीय सेवामुळं पण काय होत असतं केंद्र प्रबळ होत असताना अखिल भारतीय सेवा म्हणजे कुठल्या आपल्या आय एस आहेत आय पी एस आहेत आय आर एस आहेत मग आय एस पद जे काय आहे हे कोण नियुक्त करत आहे केंद्र शासन नियुक्त करत आहे असं समजा की केंद्र शासनानं महाराष्ट्रात आय एस नेमले सगळे रिपोर्ट कुठं जाणार आहेत केंद्र शासनाला जाणार आहे म्हणजे एम पी एस सी करताय का नियुक्ती नाही का नाही म्हणजे प्रबळ कोण होते अखिल भारतीय सेवांमुळे केंद्र प्रबळ होते जर अखिल भारतीय सेवा जर रद्द केल्या तर सरकारी आयोग केंद्र प्रबळ करेल का केंद्राला कमकुवत करेल केंद्र प्रबळ करेल हाही ऑप्शन गेला आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी आंतरराज्य परिषदेमध्ये बघा तुम्ही जर आंतरराज्य परिषद असेल तर त्या ठिकाणी काय करणार वेगवेगळे राज्य त्यांचा फिरवून फिरवून मुख्यमंत्री काय करतात उपाध्यक्ष करतात गृहमंत्री वगैरे त्याच्यामध्ये असतात मग आंतरराज्य परिषदेमध्ये मध्ये काय त्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे की बाबा केंद्राचा होल्ड ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग रद्द केल्यावरती केंद्राचा होल्ड जाईल हाही ऑप्शन गेला म्हणजे सरकारी आयोग कोणत्याही गोष्टीसाठी अनुकूल नव्हता म्हणजे वरीलपैकी एकही नाही असं या प्रश्नाचं उत्तर राहील म्हणजे ह्या सगळे सगळी जी काय पदं होती असं त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा कॅन्सल करावी असं काही सांगितलं नव्हतं सरकारी आयोगाच्या संदर्भात ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे बाकीचे हे जे काय त्यांनी आहेत ह्या वेगवेगळ्या शिफारशी त्यांनी सजेस्ट केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून घेऊ हो शकता पुढं वेगवेगळ्या शिफारशी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट अशी ह्या शिफारशींमधली की डिसेंबर दोन हजार अकरापर्यंत सरकारी आयोगानं दोनशे सत्तेचाळीस शिफारशी केल्या होत्या क्वेश्चन आयोगानं हिथं विचारलेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा किती शिफारशी केल्या त्या दोनशे सत्तेचाळीस त्यापैकी एकशे ऐंशी शिफारशींची केंद्र सं सरकारने अंमलबजावणी केलेली आहे आणि एकोणीसशे नव्वदमध्ये आंतरराज्य परिषदेची निर्मिती देखील हे सर्वात महत्त्वाचं ह्या सरकारी आयोगाचं काय आहे फलित आहे आणि आता हा क्वेश्चन महाधिवक्ता आणि महान्यायवादी तुम्हाला मी सांगतो खंबाईनची परीक्षा असेल तर महान्यायवादी आणि महाधिवक्ता आणि राज्यपाल याच्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच मॅक्सिमम चान्सेस आहे हितला क्वेश्चन चुकता कामा नये महान्यायवादी आणि महाधिवक्ता आणि सहा पॉईंट लक्षात घेतले की लगेच पॉईंटच स्कोवर होऊन जातो बघा वाटलंच तर मी तुम्हाला तो पॉइंट दाखवतो तर बघा महान्यायवादी महा न्यायवादी आणि इकडं राज्यामध्ये असतो कोण असतो महाधिवक्ता असतो कोण असतो महाधिवक्ता असा सरळ सरळ चार्ट करायचा लगेच फटाफट पाठवतो महान्यायवादी कलमकृती किती आहे कलम क्रमांक शहात्तर शहात्तर मध्ये जर एकोणनव्वद मिळवले तर आपल्याला किती भेटतात शहात्तर अधिक एकोणनव्वद जर केलं तर कलम क्रमांक भेटतं एकशे पासष्ट एकशे पासष्ट हे महाधिवक्त्याचं कलम आहे बघा महान्यायवादी असतो केंद्र शासनामध्ये राज्य शासनामध्ये असतो महाधिवक्ता कलम क्रमांक आहे शहात्तर कलम क्रमांक आहे तिकडे एकशे पासष्ट कसं येतं तर शहात्तर अधिक एकोणनव्वद जर केलं तर आपल्याला काय भेटणार आहे महाधिवक्ता भेटणार आहे महान्यायवादी आता हा कुठं असतो केंद्राच्या ठिकाणी बघा इथं केंद्राच्या ठिकाणी हा कुठं आहे राज्याच्या ठिकाणी हा कुठ आहे दुसर ह्याची नेमणूक जर हा केंद्रात असेल तर सरळ सरळ राज्यपाल करेल जर ह्याची नेमणूक राष्ट्रपती करत असतील तर ह्याचं वेतन भत्ते वगैरे सगळं ह्याला काढायचा कधी बघा नेमणूक राष्ट्रपती काढणार काढणार राष्ट्रपतीच काढणार वेतन पगार भत्ते कोण ठरवणार राष्ट्रपतीच ठरवणार तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट झाले राज्यपाल काय करणार महाधिवक्त्याला नेमणूक करणार काढणार पण राज्यपाल पगार पण कोण ठरवणार राज्यपालच ठरवणार तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट झाले पुढं जर यदा कदाचित आ, हे खाजगी वकिली करू शकतात का तर शंभर टक्के हे दोघं पण खाजगी वकिली करू शकतात खाजगी वकिली करतात खाजगी वकिली ही खाजगी वकिली करतात खाजगी वकिली करतात खाजगी वकिली करतात दोघं पण खाजगी वकिली करतात परंतु ह्याच्यामध्ये अट अशी आहे खाजगी वकिली करू शकतात परंतु पुढचा जो पक्ष आहे तो राज्य शासन किंवा भारत सरकार असता कामा नये त्याचवेळी ही दोघं खाजगी वकिली करू शकतात आणि या दोघांना मतदानाचा अधिकार नाही मतदानाचा अधिकार नाही इथं पण मतदानाचा मतदानाचा अधिकार नाही मतदान नाही झालं हा चार्ट पाठ केला की संपलं ते सगळ्या समितीमध्ये भाग घेऊ शकतात सगळ्या समितीमध्ये बोलू शकतात पण मतदान करू शकत नाही बोलू शकतात ना तो एवढा मोठा एवढा मोठा लॉयर आहे एवढे मोठे वकील आहेत तर ते भट ऑबियस त्यांचा सल्ला हा फार मोठ फार मोठं पद असतं हे त्या मग ते एखाद्या समितीचा भाग असतात एखाद्या समितीमध्ये बोलू शकतात भाषण करू शकतात परंतु मतदानाचा त्यांना अधिकार नाही मतदानाचा अधिकार नाही मग आता नीट बघा तुम्हाला मी सांगितलं की हा जो राष्ट्रपती राष्ट्रपती काय करणार त्यांची नेमणूक करणार बघा नेमणूक करणार पगार ठरवणार आणि काढणार पण कोण काढणार पण कोण राष्ट्रपतीच काढणार सेम नेमणूक राज्यपाल करणार महाधिवक्त्याची पगार कोण देणार राज्यपालच देणार काढणार कोण राज्यपालच करणार दोघं पण खाजगी वकिली करू शकतात पुढं पक्षकार एक तर राज्यपाल सॉरी राज्य शासन किंवा भारत शासन असता कामा नये मतदान करू शकत नाहीत कलम क्रमांक ह्याचा आहे शहात्तर आणि कलम क्रमांक ह्यांचा आहे एकशे पासष्ट शहात्तर म्हणजे कसं संसदेचे जे कलम आहेत त्याच्या संदर्भातच हे त्याच्यामधले एक कलम आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं शहात्तर महान्यायवादी शहात्तर अधिक एकोणनव्वद अधिक एकोणनव्वद केलं की मॅक्सिमम कलम भेटतात पॉलिटिकली एवढं लक्षात ठेवायची म्हणजे संसदेमध्ये अधिक एकोणनव्वद केलं की राज्य शासनातली कलम भेटतात म्हणजे हे कडचं आपल्या खालचं राज्यातली कलम काढत असताना संसदेची कलम पाठ करायची अधिक एकोणनव्वद ऍड केलं की शंभर टक्के आपल्याला काय भेटतात खालची राज्यातली कलम भेटत असतात हा चार्ट पाठ करायचा तीन चारच लाईने लिहिलेत आहेत जेवढे आयोगाने आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार एक सत्तावीस अठ्ठावीस तीस प्रश्न विचारलेले आहेत तर ह्या तिसरीच्या तिसरी सगळेच्या सगळे प्रश्न एवढ्या नसत्या तीन लाईनवरच सुटतात तुम्ही वाटलं तर चार्ट काढून बघा गेल्यावरती हे हा व्हिडिओ संपवला की हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही महा महाधिवक्ता हा चॅप्टर काढा आणि सोडवा तुमच्या लगेच लक्षात येईल आता बघा आपला क्वेश्चन असा होता राज्याच्या महाधिवक्त्या संदर्भात राज्याच्या महाधिवक्त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला बरोबर विधान काढायचंय तो राज्याच्या मंत्रीपदी परिषदेची इच्छा असेपर्यंत पदावरती राहू शकतो हि तर परिषदेची इच्छा आहे का नाही त्याला काढणार कोण आहे राज्यपाल त्याच्यामुळे राज्यपालाची इच्छा हा जास्त महत्वाचा बघा राज्यपालाची इच्छा म्हणजे राज्यपालाची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत तो, तो पदावरती राहतो म्हणजे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे मग जर हे महान्यवादीच्या संदर्भात विचारलं असतं तर काय राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत इच्छा म्हणजेच काय उद्या हिथे इच्छा दिले उद्या हि फिरवून मर्जी असा शब्द देतील इच्छा आणि मर्जी सेम सेम आहे बघा हे समानार्थी शब्द आहेत इच्छा आणि मर्जे मग उद्या असं म्हणतील की राज्यपालाचे मर्जे असेपर्यंतच तो पदावरती राहतो म्हणून तर राज्यपाल त्याला केव्हाही काढू शकतो लक्षात घ्या महान्यायवाद्याला राष्ट्रपती कधीही काढू शकतो कारण तो राष्ट्रपतीच्या मर्जेप्रमाणे आहे त्याच्यानंतर पुढं त्याचे मानधन मानधन म्हणजे काय पगार मानधन म्हणजे काय पगार आपल्या सोप्या सोप्या भाषेत पाठ करायचं मानधन म्हणजे काय पगार मानधन हे राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केलं जात का नाही तुम्हाला मी काय सांगितलं त्याचा जो काही पगार आहे त्याचा जो काही पगार आहे हे तर बघा पगार कोण ठरवणार आहे पगार राष्ट्रपती ठरवणार आहेत हिकडे पगार कोण ठरवणार राज्यपाल ठरवणार मग जर पगार जर राज्यपाल ठरवणार आहेत तर विधिमंडळाचा संबंध आहे का संबंध नाही म्हणजे हे ही स्टेटमेंट कसं आहे रॉंग आहे पुढं तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यामध्ये खाजगी पक्षकार म्हणून वकील तो खाजगी वकिली करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे खाजगी वकिली करू शकतो परंतु पुढचा पक्ष राज्य शासन किंवा भारत सरकार असता कामा नये आणि हे तर काय म्हणते राज्य शासनाच्या विरोधात म्हणजे शंभर टक्के रॉंग दिले ऑप्शन गेला सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर काय राहील ऑप्शन नंबर तीन मग तुम्हाला मी सांगितलं की हे जर तुम्ही बघितलं तो पाठीमागचा जर चार्ट बघितला तर तुम्हाला कोणताच म्हणजे कोणताच दुसरं काहीच करण्याची गरज नाही त्याच्या बाहेर कसाच प्रश्न जात नाही मग नियुक्ती कशी केली जाते राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतो कोण राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता त्याची असली पाहिजे नियुक्ती कोण करणारे राज्यपाल तो त्याची अर्हता काय तर तो बाबा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची त्याची काय असली पाहिजे पात्रता असली पाहिजे असणे त्याच्याजवळ आवश्यक आहे तो भारताचा नागरिक तर बट ऑबियस असायला हवाच आणि साधारणतः त्याने दहा वर्ष न्यायिक पदावरती काम केलेलं असावं किंवा उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष त्यांनी वकिली केली असली पाहिजे मग त्याचा कालखंड काय राज्यघटनेमध्ये निश्चित केलेला नाही त्याचा कालखंड राज्यघटनेमध्ये निश्चित केलेला नाही कार्यकाळ राज्यघटनेमध्ये निश्चित केलेला नाही त्याची पदिच्युती करणे किंवा त्याला पदावरून काढून टाकणे राज्यपतीच्या मर्जेनुसार म्हणजे इच्छेनुसार अवलंबून आहे राज्यपाल त्याला केव्हाही काढून टाकू शकतो राज्यपालाला तो केव्हाही राजीनामा देऊन पदमुक्त तो स्वतःहून पण एखादा माणूस स्वतःहून पण राजीनामा देऊ शकतो ना शंभर टक्के देऊ शकतो मग राज्य सरकार सरकारच्या सल्ल्यानुसार आणि राज्यपाल म्हणजे सरकारचंच असं म्हणजे राज्यपाल सरकारच्या सल्ल्यानुसारच ते काय होत असतात ह्यांना निवडून दिलं असतात आणि वेतन कोण ठरवतं राज्यपाल कर्तव्य आणि कार्य वगैरे असं सगळं चार्टमध्ये आपल्याला तुम्हाला मी सांगितलं पॉलिटीचं आपलं सगळ्यात भारी पुस्तक का आहे कार्य त्याचं काय आहे तर कार्य म्हणजे राज्याचा हा मुख्य कायदा अधिकारी असतो की तेव्हा त्याला दुसरं एक वर्ड वापरलेला आहे की प्रथम कायदा अधिकारी असतो हा देखील पी वाय क्यू आयोगाने विचारलेला आहे की राज्यातील मुख्य कायदा अधिकारी आहे म्हणजेच राय राज्यातील तो प्रथम कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्ता काम करतो देशाच्या संदर्भात कोण असेल महान्यायवादी हा प्रथम कायदा अधिकारी असणार आहे आहे राज्यपालाने त्याच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणं हे त्याचं काम आहे त्याच्यानंतर राज्यपालाने सोपवलेला कायदेशीर स्वरूपावरती इतर कामे देखील तो करत असतो राज्यघटना व इतर कायद्यांचे त्यांच्यावर सोपवलेले कार्य तो करत असतो अशा पद्धतीनं हा टॉपिक झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आपण सगळ्याच्या सगळा हा पेपर एक्सप्लेनेशन सहित घेणार आहे म्हणजे आता बघा तुम्हाला मी महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे हा टॉपिक समजून सांगितला म्हणजे साधारणतः जवळपास आतापर्यंत आयोगानं आलेले तीसीच्या तीसही प्रश्न तुम्ही वाटलंच तर कमेंट करून सांगा ते ती तीसीच्या तिसी प्रश्न फक्त तेवढ्या एवढ्या छोट्याशा एवढ्या छोट्याशा एका पॉईंटवरती तीसच्या तीस क्वेश्चन आजपर्यंत आयोगानं जेवढे विचारलेले आहेत तेवढे सगळेच्या सगळे कवर होतात अशा पद्धतीनं आपण पुढं चाललो आहे सगळ्याच्या सगळे एक्सप्लेनेशन ग्रामपंचायतीचं झालं सात ते सतरामध्ये सदस्य संख्या आहे तो पॉईंट तुमचा क्लिअर झाला ग्रामविकास समित्या घेतल्या म्हणजे जसं जसं आपण एक्सप्लेनेशन घेतो हे एक्सप्लेनेशन एकदम व्यवस्थित घेतो जेणेकरून त्या टॉपिकवरती यादा कदाचित आयोगानं फिरून प्रश्न विचारला नसते प्रश्न उत्तर घ्यायची म्हटले तरी मी एका लेक्चरमध्ये एका एका तासाच्या ते सव्वा तासाच्या क्वेश्चनमध्येच ज जेवढे काय आत्तापर्यंत पंच्याऐंशी क्वेश्चन आहेत करंटचे क्वेश्चन घेण्याचा काही संबंध येत नाही म्हणजे साठ सत्तर क्वेश्चन राहिले साठ सत्तर क्वेश्चन मी एका तासामध्ये सहज घेऊन व्हिडिओ संपवला असता परंतु आयोग बाकीच्या ठिकाणून कसे क्वेश्चन विचारत आहे किंवा आपल्याला त्याच्या अनुषंगानं क्वेश्चनच्या अनुषंगानं ऑप्शन कसे विचारले हे ऑप्शन कसे इलिमिट करता येतील अजून बाकीचा काय अवाक आहे अशा पद्धतीनं आपण एक्सप्लेनेशन करत ही सेरीज चालू केलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा धन्यवाद